यवतमाळ नंतर नागपूरमध्ये फवारणी करताना विष बाधा होऊन सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे नागपूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर आपल्या सोबत आहे सर यवतमाळ नंतर सर्वाधिक प्रभाव हा नागपूर जिल्ह्यात आहे प्रशासन कसं डील आहे तुम्ही प्रत्येक गावांमध्ये जाऊन आलात काय परिस्थिती आहे सात मृत्यू झाले आहे सत्तावीस जुलैला पहिला मृत्यू झाला होता पण नेमका याच कीटकनाशकांनी झाला होता का किंवा कशामुळे झाला हे काही आयडेंटिफाय होत नव्हतं आणि जवळपास पाच सात दिवसापूर्वीच या घटना जेव्हा समोर आल्या की नेमकं कीटकनाशक फवारणीच्या जो प्रादुर्भाव आहे याने होत आहे त्याच्यावर तातडीने दखल घेण्यात आली मग मी दौरे केले प्रशासनाने तत्परता दाखवली आणि एकंदरीत या सर्व गोष्टीवर कंट्रोल करण्याकरता थोडा उशीर झाला आणि त्यामुळे दहा लोक अजूनही ॲडमिट आहेत सात मृत्यू पावल्या आहेत प्रशासनाने जी काही त्या ठिकाणी तयार केली आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत की त्यांना मदत देणे मदत देऊ पण मदतीने काही जीव परत येणार नाही पण घटना अत्यंत गंभीर आहे ते जे काही कीटकनाशक कसं हँडल करण्यात आलं त्या ता कीटकनाशकाला कुणी त्या ठिकाणी एजन्सी दिली ते शॉपमध्ये आल्यावर आमच्या कृषी सहाय्यकांनी का तपासलं नाही कृषी अधिकाऱ्यांनी का तपासलं नाही असे एकंदरीत पुष्कळ मुद्दे आहे जे एस आय टी माध्यमातून आहे या प्रकरणाची एस आय टी चौकशी मान्य मुख्यमंत्र्यांनी लावली आहे कॅबिनेटमध्ये सुद्धा या विषयावर खूप गंभीर चर्चा झाली आणि मला असं वाटतं यातनं बाहेर निघण्याकरता ज्या उपाययोजना करायच्या त्या आणि ज्या घटना घडल्या त्यावर काय हे दोन्ही गोष्टीचं शासनाने गंभीर घेतलं आहे आणि त्यामुळं मी जिल्ह्यात प्रत्येक घरी जातो आहे प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहे आणि एकंदरीत त्यांचं कसं सांत्वन करता येईल किंवा कसा आधार देऊ शासनाचा हाही त्या ठिकाणी प्रयत्न आहे कृषी विभागाचे लोक आहेत त्यांचं काम आहे शेतकऱ्यांना जाऊन समजावून सांगणे त्यांनी आपलं कर्तव्य पार नाही पडलं यवतमाळमध्ये अशा कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे नोटिसेस बजावलेल्या आहेत नागपूरमध्ये अशी कारवाई होणार हो नागपूरमध्ये मी माननीय कृषी मंत्री यांच्याशी आज सकाळी बोललो काल रात्री बोललो की यामध्ये जो दोषी कृषी अधिकारी या कृषी सहाय्यक असेल त्यांच्यावर गंभीर कारवाई झाली पाहिजे प्रचंड त्या ठिकाणी लोकांची नाराजी आहे आज कृषी सहायक गावात दिसत नाही आहे मी अनेकदा सूचना दिल्या आहेत की कृषी सहायकाचं काम आहे की शेतकऱ्यासोबत राहून त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्या शेतामध्ये चार पाच शेतकऱ्याकडे जाऊन आलं पाहिजे त्यांना पीक पाणी फवारणी सांगितली पाहिजे एवढं मोठं स्ट्रक्चर गव्हर्नमेंटने तयार केलं चार गावाला एक कृषी सहाय्यक दिला आहे तरी त्या ठिकाणी तशी जी काही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे शेतकऱ्यांना दिलासा येण्याची तशी काही दिलासा देत नाही आहे आणि यावर गंभीरपणाने मागच्या अनेक दोन वर्षाच्या काळात का आपण त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या पण या भागातले कृषी सहाय्यक जे आहेत किंवा कृषी अधिकारी आहे जिथे मृत्यू झाला त्याची चौकशी एस आय टीच्या माध्यमातून होईल की यांनी काय केलं हा का त्या ठिकाणी हजर नव्हता यांनी त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन का नाही केलं का तसं त्यांनी हँडिंग हँडल केलं आणि त्या शॉपमध्ये ते कीटकनाशक आलं कसं याला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं बोर्ड डिस्प्ले करावं लागतं रेड डिस्प्ले करावं लागतं मग या साऱ्या गोष्टी काय झाल्या नाही आणि त्यामुळं या सर्व गोष्टीच्या एस आय टी मार्फत तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि या सर्व बाबी मी अंतर्भूत करणार आहे सर मदत दोन लाख दिली परंतु समाधान नाही शेतकरी जास्त अपेक्षा मदतीची अपेक्षा आहे दोनही योजनेत आपण मदत प्रस्तावित केली आहे पहिली योजना तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आपण त्या ठिकाणी प्रस्ताव दिले आहेत मुख्यमंत्री योजनेतही प्रस्ताव दिले आहेत अजून दोन तीन योजना ज्या आपल्या शासनाच्या आहेत वीस हजार रुपयाची योजना आहे काही खाजगी मदत असं वगैरे करून शेतकऱ्याचं सांत्वन करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे शेवटचा प्रश्न तुम्ही सरकार म्हणून मृतकांच्या घरी जातायत नातेवाईकांना भेट देत आहे परंतु प्रशासकीय अधिकारी किंवा अधिकारी गंभीर नाही भेट दिले नाही बऱ्याच घरी माहिती नाही काय सांगणार तुम्ही हो नागपूर जिल्ह्यातल्या अनेक घटना अशा आहेत म्हणजे या जिल्ह्यामध्ये जवळपास दोन वर्षात आठ नऊ घटना घडल्यात ज्यात शेतकरी मृत्युमुखी पडले काही शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे काही शेतमजुराच्या आत्महत्या होत आहे जिल्हा प्रशासन म्हणून डेप्युटी कलेक्टर नियुक्त करून एका एका घटनेला एक डे अधिकारी जाऊ शकतो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर आहे मोठ्या प्रमाणात एम्स आहे तहसीलदारस आहे कृषी अधिकारी आहे कृषी अधीक्षक आहे मी दौऱ्यात जातो आहे पण त्या ठिकाणी यापूर्वी कुणीही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला नाही एक मला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत कालही नरखेडमध्ये अधिकारी पोहोचले नव्हते माझ्यापूर्वी मी गेल्यावर काही अधिकारी पोहोचलेत पण हे गंभीर आहे की जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे डेप्युटी कलेक्टर लेवलचे अधिकारी जिल्हा प्रशासनातले कृषी अधीक्षक हे त्या गोष्टींनी आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी का गेले नाही हाही एक चौकीचा भाग आहे आणि ही जबाबदारी आहे की कृषी शेतकरी हा जेव्हा मरतो किंवा एखाद्या वेळी तलावात डुबण्याच्या घटना होतात किंवा एखाद्या वेळी त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या घटना होतात त्यावेळी पहिलं जिल्हा प्रशासन पोहोचलं पाहिजे शेवटी जिल्हा प्रशासनातले कलेक्टर सी ओ आय एस अधिकारी आहेत आय पी एस अधिकारी आहे हे शासनाचा था फेस आहे शासनाचा चेहरा आहे तात्काळ दखल घेतली पाहिजे तात्काळ पोहोचलं पाहिजे तात्काळ मदत मिळवली पाहिजे पण जिल्ह्यामध्ये कालपर्यंत प्रवासामध्ये मला असं दिसलं आहे की जिल्हा प्रशासनातले अधिकारी गंभीर नाही आहे आणि त्याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे नक्कीच म्हणजे आणीबाणीची परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहेत असं असतानाही शासकीय अधिकारी गंभीर नाही जी परिस्थिती यवतमाळमध्ये आहे तीही तीच परिस्थिती नागपुरातही दिसते आणि खुद्द कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला मंत्र्यांना त्याचा अनुभव आलेला आहे पर हे गंभीर प्रकरण आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहलसह गेल्यानमाटे नागपूर